आता वळूया इतर बातम्यांकडे. बातमी अमरावती मधून. अमरावती मध्ये पैसे भरले नाहीत म्हणून विद्यार्थ्याच्या हातून परीक्षेचा पेपर हिसकावलाय. परीक्षेचा पेपर देता आला नाही म्हणून विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे. एक खळबळजनक बातमी अमरावती मधून. परीक्षेचा पेपर देता आला नाही म्हणून विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे. मात्र महाविद्यालय प्रशासनाने हे आरोप फेटाळले. पैसे भरले नाही म्हणून विद्यार्थ्याच्या हातातला पेपर हिसकावला त्यामुळे या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे. दरम्यान महाविद्यालय प्रशासनाने हे आरोप फेटाळले. पेपर हिसकून घेतला आणि त्याला पैसे मागे त्याला तो आजच्याच पैसे दे म्हणून. तू माझ्याकडे आज पैसे नाही म्हणे, मला तारीख द्या म्हणे. त्यांच्याशी केव्हा त्याचं बोलणं झालेलं होतं? कोणाचं? मुलाचं. मुलाचं काल बोलणं झालेलं आहे. तो रडत बाहेर निघाला. त्याला 2 तास 3 तास बाहेर ठेवलेलं आहे. सहनशक्ती करण्याची ताकद हे आपल्या हातातली गोष्ट नाही आहे. जे नियम आहे त्याच्या संदर्भातच बोललो. पण असंही नाही झालं की त्यांनी पेपर दिला नाही, त्याच्याकडनं हिसकून घेतला की त्याला परत बसू दिलं नाही. त्यांनी पेपर दिलेला आहे, त्यांनी व्यवस्थित पेपर लिहिला पण आहे, चांगला पेपर लिहिलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यानंतरचं तर आपल्याला काहीच माहीत नाही ना. आणि असंही नाही का बा नंतर आपण त्याला म्हटलं की नाही आता तुला देऊ देता येणार नाही. त्याला एकच सांगितलं की बा ॲप्लिकेशन दे, तू तुला ज्यावेळेस तुला भरायची इच्छा झाली तेव्हा तू भरू शकतोस. मृतक अनिकेत अशोक निरगुडवार 21 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली आहे. तर त्याचे वडील अशोक गुलाबराव निरगुडवार यांनी तक्रार दिलेली आहे. तक्रारीवरून ED दाखल केलेली आहे. PM ची प्रक्रिया चालू आहे आणि पुढील तपास करून त्यात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर तक्रारीत काय म्हटलंय त्याच्या वडिलांनी? तक्रारीत त्याच्या वडिलांनी हे म्हटलं आहे की त्यांनी आत्महत्या केलेली आहे. तरी आत्महत्येस जे लोक जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी असं कॉलेज प्रशासनाने.